फ्रेंड्स, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलो आहे जंगलात वनभोजनसाठी आणि घरूनच जेवण करून आणलं आहे आम्ही. ऊन होतं थोडंफार, त्याच्यामुळे आम्ही इकडे जंगलात करायचं नाही ठरवलं. कारण काही होतं, उन्हामध्ये चूल वगैरे पेटवली तर वन वे वगैरे जातात, त्याच्यामुळे अवॉइड केलं आणि घरूनच आम्ही जेवण करून आणलं आहे. तर अजून आम्ही आलो आहे, मी लिली तेजस आम्ही आलो आहे आणि ते सगळे येत आहेत. एक काय बोलू, तर ते जेवण घेऊन येते दीदी आणि आई आणि पुन्हा येते वासुताई पाटू. चिल्लर पार्टी ते आरुष पण आलेलं आहे, लिली आली आहे. तरी ते आले भाई गार्गी आराध्या हाय काय हाय. ते आली वासुताई अंशुला घेऊन. हाय अंशु हाय. तर आमचा आजचा मेनू आहे मांदलेली फ्राय, मस्त पैकी भात, तांदळाच्या नाचण्याच्या भाकऱ्या, हे आहे सुक्या बगीचं कालवण, हे पण आहे सुक्या बगीचं कालवण रस्सा, सुका आहे ते आणि हे रस्सा आहे. हा हे सुका आहे म्हणजे असं ग्रेव्ही टाईप, आंबा बटाटा सर्व टाकून. आणि हे आहे, हा आहे सुकटवणी जवळ्याचा रस्सा झणझणीत आंबा बटाटो सुकं बटाटो नाही कांदा फोडलेला दगडावर तोंडाला अगदी पाणी सुटलंय माझ्या. हे आहे भाकरी तांदळाची बगी भाजलेली. रस्सा कसला आहे? सुकटीचाच आहे. सुकटीचाच रस्सा मेनू सेम झालाय. हे आहे चटणी, आहे चटणी आणि गोड मसाला आहे टोबरुंग आणि वांगा टाकून. हे आहे आमचं रेडबुल. नाही बा मला बोलतील वासरे माणसाने. आम्ही मजा करतो ह्याच्यात. एडिटर एवढा सगळ्या थंड पाण्याच्या बॉटल बऱ्याच आणलेल्या आहेत कारण ऊन आहे भरपूर. पप्पा आंबे घेऊन आलेत. तर सर्व जेवण दाखवून झालेलं आहे. काय काय आहे इथे आहे 4-5-6 खूप सारे आंब्याची झाडं आहेत. त्याच्या सावलीमध्ये बसलं आम्ही. आमचं आजचं जे जेवायचं ठिकाण आहे त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीखाली निवडले. तर आम्ही आता मस्तपैकी वारा सुटला आहे. दुपारची वेळ आहे पण असं इतकं गरमी नाही होत आहे कारण वारा खूप छान सुटलेला आहे. आणि समोरच गाव आहे. गावच्या फ्रंट साईडलाच आम्ही आलो आहे. छान वारा सुटलाय कारण हे जे ठिकाण आहे ते वरती आहे आणि खाली दरी किंवा असं बाग वगैरे जे आमचे आहेत ते तिकडे आहेत. तर छान वाटतंय ऍक्च्युली खूप वर्षानंतर असं जंगलात जेवायला आलं. तर बघूया आपण जेवणाची ताट वाढून झालेले आहेत का. मी वेट करते सई आरू गार्गीसाठी, ते येतात. काय चाललंय बाय.
तिची बॉटल पण आहे. ते जेवायला भाकऱ्या कमी झाल्या की काय? सर्वांनी जेवण. लिली हाताने खाणार आहेस ना? मांदिली देते बघू खातेस कशी. तुला भाकर घे, ते गारगी अर्धी भाकर दे. ते काय करायचे तुला? घे अर्धी देतली झालं. सर्वांनी केलं चालू. लिली खा. सुत्र आहे ना? अंशुकर खातो चिकन तंदुरी. मच्छीची तंदुरी खाते. लिली काय खाते? अरे गौरी ती मग माझे वाढले दीदीने. खाल्लंस का? अजून ऍड झाले न्यू मेंबर गौरी. काय कोण? माझं बोल सुहानी आणि सई. ती बोलते मला नाही घातलं ना पोरांनी. खा. तिचं नाव काय? पिंकी. ए पिंकी खा. पिंकी पिंकी कोको नाही. हा कोको दुसरा आहे. बेल्ट आहे ना? तर आता आम्ही बसतोय जेवायला. सगळेजण बसले. सगळे सगळ्यांचं चालू झालंय. लिली इकडे बॅक साईड. मजा येते का? हे फोटो पण लागते ना? भाकरी दे सर. दुपारची 2 वाजले. एवढा कडाक्याचा ऊन आहे तरी पण गार हवा मस्त सुटले. आज एकादशी आहे. हाय गौरी. हाय. एकत्र खातात सगळ्या. अंशु बघ आमचा. अंशु इकडे बघ. हाय कर. हाय हाय कर. काय खाते? ग्लास आहे. दोन चार यांना ग्लास दे. आवडते तुला? सई सई ना झाल्याच्या नंतर मस्तपैकी वारा सुटला.
एक एक काढून घ्यायचे असं पान असतो त्याच्यामध्ये तो सुद्धा काढायचा आहे. हे सुद्धा काढायचं असे काढून घ्यायचे आणि हे थोडस असं करून काढून मानतोय मामा वाज आधी बरेच जण करायचे ना. गाडगी वाजताय तुझा घेशील तोंड असं करायचं बा. जाऊ नको चावलं तर आवाज नाही येणार. अंशुला वडायला दाखव अंशु वड ते नाही तुझ्या तोंडात दे ना ती दे कर असं काय वाज असं दे मम्मी कशी वाजवते दाखवते मग असं ठेवायचं लवकर लवकर नाही फ्रेंड्स मस्त पैकी छान आमचं वनभोजन झालेलं आहे आणि 4 वाजलेत. आपण किती वाजता आलेलो? 1 वाजता आलेलो. 4 वाजले आहेत आता आणि आम्ही घरी जायला निघालोय. मस्तपैकी आमचं वनभोजन झालंय फ्रेंड्स. तर नक्की व्हिडिओ पहा, आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय बाय बाय.